आणि आपल्याला कल्पना आहे अठराशे सत्तावनचं युद्ध जे स्वातंत्र्य समर होत शिपायांचं पंडन होत पहिल्यांदा पुन्हा एकदा भारतातल्या क्रांतिकारकांनी त्या ठिकाणी इंग्रजी साम्राज्य उलथून टाकण्याकरता एक लढाई लढली होती त्या लढाईमध्ये लहूजी वस्ताद साळवे यांनी प्रशिक्षित केलेले अनेक लोक अनेक क्रांतिकारक हे त्या ठिकाणी लढत होते आपल्याला माहिती आहे की अठराशे एक्क्याऐंशी सालापर्यंत अठराशे अठरा आथ्रा साली जे काम सुरू केलं अविरत अठराशे एक्क्याऐंशी सालापर्यंत जोपर्यंत देह ठेवला नाही तोपर्यंत देशाची सेवा ही आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांनी सोडली नाही आणि म्हणूनच अशा प्रकारच्या आमच्या थोर क्रांतिकारकाचं आद्य क्रांती गुरु वस्ताद अशा ज्यांना पदव्या आहेत त्यांचं स्मारक झालं पाहिजे ही मागणी देखील अतिशय रास्त होती कारण अशा लोकांचं स्मरण करायचं नाही तर नेमकं कोणाचं करायचं कोणाकडनं स्फुरण घ्यायचं कोणाकडनं प्रेरणा घ्यायची अरे ज्यांच्याकडनं प्रेरणा घ्यायची ते तर या ठिकाणी आपल्यामध्येच आहेत आणि म्हणून ती प्रेरणा सगळ्यांपर्यंत पोचली पाहिजे हा प्रयत्न आपण सुरू केला आणि बघा आज हे स्मारक होत आहे मग अशी अशोकरावनी उल्लेख केला आमचा तिघांचा या स्मारकाकरता हे स्मारक झालं पाहिजे याकरताही त्रिमूर्तीची आवश्यकता होती आम्ही तिघ वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होतो पण तिघही या ठिकाणी लहूजी वस्तादांचे चेले होतो त्याच्यामुळे आपापल्या परीने काम करत होतो मला आठवतं अशोकराव ज्यावेळेस पहिल्यांदा आले होते आणि आपण कोर्टात केस हारलो होतो आणि प्रश्न होता की आता जागा मिळूच शकत नाही त्यावेळी आम्ही प्रयत्न केला आणि आम्हाला सांगण्यात आलं की रिझर्वेशन टाकलं तर जागा द्यावीच लागेल मग तात्काळ आपण रिझर्वेशन टाकलं हा सगळा इतिहास पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही आहे तो अशोकरावांनी नीट सांगितलेला आहे पण आज ही त्रिमूर्ती या ठिकाणी एकत्रित आली आणि अशोकराव जे स्वप्न तुम्ही सगळ्यांनी मिळून पाहिलं होतं ते स्वप्न आज पूर्ण होत आहे मी तर असं म्हणेन की लहूजी वस्तादांचे आशीर्वाद मिळाले म्हणूनच आम्ही तिघे एकत्रित आलो